नामाचा मी बोलून गेलो की आमचे वासुदेव बाबा सगळ्या याच्यात नामच सांगत. नामाचा अभंग घेतला, नामपर अभंग घेतला. हा अभंग कोणाचा आहे काही सांगायची गरज नाही. आणि ज्याला सांगायची गरज असेल तो हिंदूच नाही, त्यानं गोल टोपी घाला. कारण हरिपाठ हा ग्रंथ हिंदूचा प्राण आहे. प्रत्येक घरात हरिपाठ झाला पाहिजे. ज्ञानोबारायांनी हरिपाठ हा एक मोठा ग्रंथ आहे. आणि त्या ग्रंथातला एक अध्याय म्हणजे आजचा अभंग आहे. या अध्यायात या अभंगाच्या निमित्तात तुम्हा आपल्याला नामाचा उपदेश करतात आणि नामाचा महिमा काय आहे ते ज्ञानोबाराय सांगतात. पहिल्या चरणात नित्यने मनानी ते प्राणी दुर्लभ, नित्यने लक्ष्मी वल्लभतयाजवळी महिमा सांगितला. महिमा कशाले म्हणतात? विशेष नामाच्या मागे गुणदर्शक विशेषण लागणं याला महिमा म्हणतात. आणि विशेष नामाच्या मागे दोषदर्शक विशेषण लागणं याला निंदा म्हणतात. काय गाव आहे, काय या गावातली मंडळी आहे, किती सुंदर नियोजन केलं. या बाळाच्या आत्यानं कीर्तन घेतलेलं आहे आणि फार नशीबवान आहे तो. पाच आत्या आहेत. हा, आत्यांनी कीर्तन ठेवलं, किती सुंदर नियोजन. आमच्या लग्नात फटाके नव्हते एवढे फोडले, कोणतीच कमी नाही. साऊंड सुंदर आमच्या नंदूभाऊचा. बारशाला आपल्या बाळाला आशीर्वाद द्यायला साधू संत गोळा केले. आदरणीय आमचे ज्येष्ठ गुरुबंधू चंद्रकांतजी महाराज आहेत, आदरणीय आमचे गुरुबंधू विजयजी महाराज आहेत, मृदंग सम्राट
आमच्यावर जे भावासारखं प्रेम करतात आमचे सचिन दादा आहेत, या भागात खूप मोठी संस्था काढली बाबांचं नाव, आदरणीय पूजनीय आमचे महेंद्र बाबा आहे, सर्व महाराज बाबा मंडळी आहे, वारकरी मंडळी बाळाला आशीर्वाद देण्यासाठी आणल्या, चॅनलवाले भाऊ आहेत, किती मोठा सोहळा केला, अन्नदान संतामुखी देता घास कोटी यज्ञ होती त्यास, आज तुम्ही दान केलं तुमच्या भाचेच्या निमित्तानं, पण पुढे तो तुम्हाला दान करीन अधिक मासामध्ये, हा व्याजासहित घेसाल तुम्ही ध्यानात ठेवा, आनंद आहे, मोठा सोहळा दिव्य सोहळा केला बापू, ही स्तुती झाली। निंदा करणं असली की दोषदर्शक विशेषण, शब्द वापरण्याचं कामच नाही, फक्त स्वर बदला, काय गाव आहे स्तुती, काय गाव आहे तुला समजलं, काय गाव आहे, काय गाव आहे, राम राम तुम्ही घालता ना, राम 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 राम, याने पुण्य होते, चक्षुर दद्यात मनो दद्यात वाचम दद्याच सुनताम, म्हणून मी नेहमी सांगतो लेकरायचे नाव देवाचे ठेवा, आता यांनी ठेवलं विचार लिहिलेला आहे रुद्र, पण हे जन्म नाव, हे नाव घेता नाही, जन्म नाव घेता नाही, तस तर आई वडिलांना पहिला मुलगा जर झाला तर त्याचं नावच घ्यायचं, त्याच नाव घ्यायचं, दादा म्हणा दादू म्हणा जे नाव आहे ते घ्यायचं, लोक घेतात, यांनी रुद्र ठेवलं, पण जन्म नाव घेऊ नये, मग अशी आमच्याशी बोलले राहू द्या रुद्र, पण ते नाव हाका मारायचं, आम्हाला त्यांनी विचारलं या बाळाचं नाव तुम्ही सांगाल, आम्ही सांगितलं श्री हरी हरी, कारण तुम्हाला वनात जाण्याची गरज नाही, घरातच परमार्थ घडी, तुम्ही हरी हरी म्हटलं तरी पापाचं हरण होईल, विठ्ठल विठ्ठल हर 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 गाव परमार्थी काय म्हणून एवढे भेटले बाबा, हो नाहीतर मग टाळकरीच नसतात, विना घ्याले बाहेर गावचे रोजानं सांगा लागतात, तुमच्या गावात गावचीच पार लय गाव चांगला आहे बाबा, रोजाचे पार का, ते प्राणी दुर्लभ, देवाचं भजन करणारे दुर्लभ आहे, हरी बुद्धी जपे तो नर वाचीशी सुलभ, वाचीशी सोपा आहे, पण घेणारे दुर्लभ आहे, कोणाच्या मुखात देवाचं नाव येत नाही, तुम्ही पहा एखादा माणूस 10 किलोमीटर कीर्तनाला येते, इथे येला ना, तुमचं गाव कोणतं काका मदान, दूर दूरची मंडळी आहे बाबा तुमचं, तुमची ओळख आहे म्हणजे आपली भेट होईल, दूर बाहेर गाऊन मंडळी, काही काहीच्या दारात कीर्तन चालते, तो घरात पसरते, काने आला तो त्याच पा बाळाल, इथं येण्याकरता पुण्य लागलं, तिळ तिळ पुण्य साचा पडे तरी हे बहुता जन्मी जोडे, नाम तुझे वाचेशी आतुडे समागम घडे संताचा, या साधू लोकांच्या भेटी देवाचं नाव मुखात येण्याकरता पुण्य लागत, बहुत सुकृताची जोडी म्हणून कोणाच्या मुखात देवाचं नाव, ज्यांचे मुखी हरी पैठा होय, ज्यांचे मुखी हरी पैठा होय, ज्यांचे मुखी हरी Oh!
कोणाचे मुखात देवाचं नाव येते. अनंत जन्मीचे सुकृत पदरी पुण्याची गाठडी सोबत लागते तेव्हा देवाचं नाव मुखात. ज्ञानोबा राय म्हणतात नित्य नियम नामी ते प्राणी दुर्लभ. महिमा काय आहे लक्ष्मी वल्लभ तया जवळी. तो पंढरीचा राजा त्याच्या जवळ राहते. कोणाजवळ? जे नित्य नियम नामी देवाचं भजन करणाऱ्या जवळ. देवा बाबा एखादा म्हणे महाराज आम्हाला देवाची गरज नाही, संसारात देवापेक्षा देवीची गरज आहे. आम्हाला काही काही लोक म्हणतात महाराज लोकांना एवढे पैसे का पाहिजे. आम्ही म्हणतो बापा पंप घेऊन दे. अरे गाडी असो की बसवाला बुवा असो, खरं सांगा बाबा कसं जमीन हो. समजा तुम्ही एसटीत बस आणि कंडक्टर तुमच्या जवळ आला काय म्हणजा तुम्ही काय करसान. आला कंडक्टर धिंदा गदा धिंदा गदा धिंदा गदा धिंदा गदा. लोकांना म्हणायला काय लागते. अरे काय काय दीड दिवसात बोंबलतात बुवाजी. पहिले नये भरले उंदरासारखे, आता दक्षिणा घेणं पाप आहे. पहिले कोंबू कोंबू. आमच्या इकडे एक बाबा आलता पैशाला हातच लायला कमंडल अशी. पैसे द्यायचे म्हटले ते जर प्याग झालं तर काडी न दाबत पण स्पर्श करायचा. आणि सगळे लोक उठून गेले की खोली लावून मोजत. नाटके धंदे काय काय ऐका. संसारी कोणी असो एखादा म्हणे महाराज आम्हाला देवापेक्षा देवीची गरज. पावला पावला परत आहे. कोणतंच काम होत नाही ना. एका घरात पाच मोबाईल. बरं आम्ही काही डोंगरावरचे बाबा नाही. कैलास का राजन दम लगाने कुआज्या. कसं भाई बरेच भेटतात मला नाही भेटत. मला ज्या दिवशी भेटतील त्या दिवशी त्याचं कामच झालं. समजा माझं लय कठीण कठीण उत्तर असतात पण ते काही काही ठिकाणी बोला नाही लागा. आमचे गुरुवर वक्ते बाबा कधीच कोण्या महाराजाच्या विरोधात नाही. आबाच्या तोंडून शब्द पाहतो कधीच नाही. गुरुवर्य भगवान गळावरचे महात्मे नामदेवबाबा सानप आता बोलले. ते कीर्तन ऐकलं मी म्हणलं बरं वाटलं. ते म्हणत जो आला तो बुवा लोकायले बुवा लोकायले बोलते. बुवा लोकायले दुसऱ्याची पावर नाही बोलायची. आमच्याच आम्हाला बोलतात. गुरुवर्य आवाज सांगत एक दृष्ट. गावाच्या बाहेर एक कुत्री बी आली. तिनं पिल्ल दिले मग ते कुत्री त्या पिलाईले सांगी बाहेर निघू नका हे जग खराब आहे हे मारतील तुम्हाला. मग ते पिला आतच राहत त्या कुपात. पण काही दिवसानं गल्लीतल्या लेकराईले माहीत पडलं कुत्रीनं पिल्ल दिले हे गेले उचलून आणले. पण त्या पिल्लाईले त्यानं बिस्किट दूध बिस्किट दूध. मग ते पिल्ल सुधरले आपल्यासारखे. लेकराईनं बिस्किट टाकलं ते पिल्ल सुधरले. मग ते गल्लीत फिरायला लागलं. मग ते मोठ्या कुत्र्याला सहन नाही झालं. मग त्यांनी ते पिल्ल खूप त्यांची म्हणजे जखमी करून टाकलं. दणकी देऊन दणकी देऊन दणकी देऊन मग ते पिल्ल जखमी झालेले आपल्या आईजवळ आले. आई म्हणे मूर्ख हो मी सांगितलं हे जग खराब आहे. ते कुत्रे म्हणत आई काय जग चांगला आहे आपलेच कुत्रे बदमास. विठ्ठल 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 शास्त्री बाबा बोलले अरे आमदाराचा माणूस जर गावात असेल काही जर गावात योजना येत असतील त्याला ठेका भेटते. तुम्ही टाका रोड काय साठी 25 चा असला 22 चा रोड टाक तीन तुले घे. असंच आहे ते म्हणजे आमदार आमदाराच्या माणसाले मागे राहू देत नाही श्रीमंत करते. मग तुम्ही विचार करा आपण विठोबाचे माणसं आहे आपल्याला मागे राहू देईन काय. आम्हाला लक्ष्मीची गरज आहे का हो.
महाराष्ट्र म्हणतो लक्ष्मी वल्लभ दया जवळी आमचे ज्ञानोबा राय उत्तर देता चंद्र तेथे चंद्रिका शंभू तेथे संत तेथे विवेका असण्याची जिथे चंद्र आहे चंद्रिका संत तेथे विवेका शंभू तेथे अंबिका देव आहे तिथे देवी आहेच जो भजन करील लक्ष्मी सहित नारायण त्याच्या घरी विठ्ठल विठ्ठल कष्टले संसार शिने जे देव येती गारहाने तयावो देना मी जेने तो संकेत तुहा ब्रह्माचा बोला फिटावा परी अद्वैत तत्वे तो भेटावा ऐसा मंत्र देखिला कवने वेदे बापे म्हणून त्रयक्षर हे ना नोहे जाण केवळ ब्रह्म या संसारातले जीवाले कष्ट झाले कि हे जीव मला हाक मारतील म्हणून त्या देवाने एवढे नाव ठेवले त्याले काय काम आहे हजार नावायचं आपल्यासाठी आहे तुम्हाला वाटील त्या नावाचं भजन करा आम्ही नेहमी सांगतो हरी म्हणावट म्हणा हरी आपला गुरुमंत्र शिंदेल कोणताही मंत्र वेगवेगळे गुरु वेगवेगळा मंत्र तुम्हाला वाटील त्या देव पण भजन करा आमचे गुरुवर दादासाहेब नेहमी सांगतात ज्याला बळ नाही हिंमत नाही त्यानं भजन करा ओम श्री नारायणाय नमः ज्यानं हिंमत येते नारायण नाव घेतल्यानं महाराज आमच्यावर नेहमी संकट येतात कोणी कामाला गेले की संकट येते उमरट्याजवळ कुठं बाहेर जायच्या वेळेस घराच्या बाहेर उमरट्याजवळ आले की पाऊल टाकायच्या आधी देवाचं ओम श्री नृसिंहाय जय नृसिंहाय असं म्हणा आणि निघा घरा बाहेर तुमच्यावर संकट येणार नाही तुम्ही ज्या कामाला जासाल यशस्वी व्हाल नेहमी डोकं दुखते ओम श्री गरुड ध्वजाय नमः यानं डोक्याचे आजार कमी होतात नेहमी आजारी राहतो महाराज झोपायच्या वेळेस माळ हातात ओम श्री सनत कुमाराय नमः हे नाव घ्या महाराज काही गोष्टी लक्षात राहत नाही ओम श्री पुरुषोत्तमाय नमः ज्यानं स्मरण शक्ती वाढते हे नाव घ्या एखादा म्हणे महाराज माझं लग्न होत नाही भेटतात बरं आम्हाला हो आम्ही आमच्या गावातून निघलो की एक पोऱ्यामध्ये येत जाय म्हणजे म्हणे काय दादा एवढे फिरता एक मुलगीने पाहत एक 34 वर्षाचं वय झालं म्हणे मग मी त्याला सांगू अरे कीर्तन करतो बा मी काय लग्न जुळवायला जातो त्याच लय नांदी आहे मग आमच्या सोबत एक महाराज असतात ते महाराज म्हणे म्हण काका याला काहीतरी उत्तर द्यान करा ना याचं बोन हा नेहमीच आळवा आहे ते मांजरी सारखा मग एक दिवस आला आळवा काय दादा एक मुलगी नाही दाखवत भावासाठी मी म्हटलं एक कपडे घाले चाल मुलगी पाहायला जाणार कुठं जा म्हटलं कुठे जाणं असो तू चाल कशी काय मुलगी मग मी त्याला सांगलं म्हटलं दुष्पूर्णी आहे तुमच्याकडे काय म्हणतात जिचं पहिले लग्न झालं डबल लग्न आहे तिला काय म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात डबल लग्नावाले मुलीले दुसरपणी हा दुजर दुजर हा मग मी त्याला म्हटलं मुलगी आहे पण दुजर आहे म्हणजे दुसरपणी आहे तो काय म्हणे मला महाराज मला कितरपणी चालत काय करा कठीण काळ येईल महाराज लग्नाचे योग जुळत नाही मग अशासाठी नाव आहे ज्याचं लग्न होत नाही ओम श्री चित्ररथ गंधर्व राजाय नमः या नावात नाही खरंच बर डबल नाही चालत नंदुभाऊ ओम श्री चित्ररथ गंधर्व राजाय नमः तुम्ही सांगा खरंच आहे हे ब्रह्मदेवानं ब्रह्मदेवाच्या मुलीला सांगलं होत जो ह्या नावाचा जप करते त्याच गाळं कधी फसत नाही तुम्हाला नाही समजलं म्हणजे मनासारखी पत्नी भेटते मुलीनं जर जप केला तर मनासारखा पती भेटते
तुम्ही हा खरच होते काय काही होते काय नो हे केले देवाच्या नावानं सगळं काही होते म्हणून देवाचं भजन करा नित्य नियम नामी ते प्राणी दुर्लभ हरिपाठाचं ध्रुवपद सगळे माहिती हरिमुखे म्हणा हरी मुखे म्हणा मुखान प्रत्येक अभंग झाला की ध्रुवपद हे हरिमुखे म्हणा हरी हरी तुम्ही म्हणा रे सकळ माया जाळे मुखे म्हणा हरी मुखे म्हणा आमच्या बाबांनी प्रमाण हरी हरी तुम्ही म्हणा रे तेने माया जाळ तुटतील म्हणा हरी हरी गाथ्याचं पान उलटलं की देवाचं भजन कलियुग उद्धार कलियुगा माझी करावे अकालो नास्ति धर्मस्य जीविते चांचले सती महाराज ना कलौ शास्त्र सांगते कलौ नास्ते व नास्ते व नास्ते व गतीर अन्यथा देवाच्या नामाशिवाय दुसरं भजन नाही उपाय नाही मार्ग अनेक आहे पण साधा सरळ सोपा मार्ग आहे देवाचं भजन आपल्याला उपदेश केला हरिपाठ पूर्ण ग्रंथ महिमा आणि उपदेश आहे आता इथं प्रश्न भरपूर आहेत उपदेश कुणी कराव कुणाला कराव कसा कराव कशा करता कराव उपदेश म्हणजे काय उपदेशाचे प्रकार 3 प्रभू संमित उपदेश सुहृत संमित उपदेश कांता संमित उपदेश उपदेश गुरु करतात साधू करतात मायबाप करतात ज्ञानोबा राय तुकोबा राय नामदेव महाराज नाथ बाबा सर्व संत आपले कोण साधू आहेत ते साधू म्हणजे दाढी नन मेशी नन गाडी नन माडी नन रागद्वेषरही तत्व उदासत्व गुरुवर आवाज सांगत साधू कोणाले म्हणाव ज्यानो कधी कोणाचं वैर केलं नाही त्याने साधू म्हणा गुरुवर आवांच्या जो मी नाव घेत नाही एक आपलेच महाराज आले आणि आदरणीय पूजनीय इंदुरीकर बाबाविषयी बोलायला लागले काय महाराज लय मोकळं कीर्तन करायला लागले तुम्ही काहीतरी बोला त्याले आवाने मुक्ताबाईच्या मठात चतुर्मासातली गोष्ट मोठे महाराज आपण सगळं ऐकून घेतलं सगळं ऐकून घेतलं आणि मग झाले गरम इंदुरीकर महाराज जर कोण्या दुसऱ्या पंथाले भेटले असते म्हणे तर तू या 3 हिशे वारकरी तिकडे घेऊन गेले असते तू या नशिबाय म्हणत वारकरी संप्रदायाला तू महात्मा भेटला डायरेक्ट कधीच कोण्या साधूची निंदा नाही आणि जो बोलला त्याची एवढी काढली म्हणजे त्यांनी जर हे कीर्तन ऐकलं तर ते मला फोन करतील महाराज डबल नका सांगू डबल नका सांगू खूप काढली आबा म्हणत अरे तुयाच्या तुया कीर्तनात 50 बसत नाही
आणि त्या इंदुरीकर बुवाच्या कीर्तनामध्ये 10-20 हजार लोक होतात. लेखा वारकरी संप्रदायाचं वैभव आहे ते. आणि शेवटी त्याला सांगत निवृत्ती नावाचे कमी नसतात म्हणे. मी बी निवृत्ती आहे. कधीच निंदा नाही, कधी चुकून घडली नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. तू साधू आहे, साधू जो दुसऱ्याचं वैर करत नाही त्याला साधू म्हणतो. कोणाची निंदा करत नाही तो साधू. संत तोची जाना जगी दया क्षमा, ज्याचे अंगी संत तोची जाना जगी. जो वैर करत नाही मग पहा संतांचं चरित्र. ज्ञानोबारायांनी त्रास भोगला, गल्लीत मार खाल्ला. आई मुक्ताई 7 वर्षाच्या त्या मायले मारलं. एवढ्या लेकराले जर मारलं हे घरी जाऊन याचा परिवार आणते आपल्याला मारेल. ते तर देवाचे अवतार होते. ज्या मुक्ताबाई मेलेले लोक जिवंत करू शकतात त्या मुक्ताबाईने एक मारता आला नसता. हो झपले काय एक रागानं पाहलं असत तरी त्याची राग केली असती एवढी पॉवर होती. एवढी पॉवर होती पण सहन केलं. साधू नाथाच्या अंगावर मुसलमान थुकला. आमच्या अंगावर थुकून दाखवा कोणी त्याची समाधी. जगद्गुरु तुकोबा राहिले चालू कीर्तनात येऊन मारलं चालू. आणि तरी दुसऱ्या दिवशी कीर्तन आले का नाही आले. मारू मारू हात दुखले असतील, हात दाबायला गेले. तुम्ही मारून पहा आमच्यातल्या कोणाले, आम्ही बी दाबून देऊ. आपल्याला हात दाबणं जमणार नाही, आपण नरड दाबून देऊ. कोणाले हात लावून पहा कोण्या वारकऱ्याला जर कुठं काही झालं तर आमची आम्हाला म्हणजे पाणी येते त्या गोष्टीच. आमच्या साधून त्रास भोग साधू आहेत म्हणून उपदेश करतात. गुरु आहेत साधू, मायबाप आहे म्हणून उपदेश करतात. पण कोणाले उपदेश करून फायदा नसते. मी नेहमी सांगतो 2 घागरी पालथ्या मारल्या. एका घागरीवर 7ची मोटर लावली आणि एका घागरीवर 5ची लावली. ए बाळा कोणतीनं भरीन घागर, 7ची ना की 5ची ना? लवकर सांग. 7ची ना. तू सांग जोरानं. तू रे 5ची ना. मी काय म्हटलं तुम्ही ऐकलं? मी म्हटलं 2 घागरी पालथ्या मारल्या, एका घागरीवर 7ची मोटर, एका घागरीवर 5ची. तुमचे तिघायचे मोटरी लावल्या तरी भरत नाही. एकानं 5ची सांगली, एकानं 7ची सांगली, तो भरणारच नाही ना. कारण ते पालथी आहे उभरी. तस काही काही घागरीवर पाणी ओतून फायदा नसते. एका झाडावर माकड बसेल, वानर बांदर तुम्ही काय म्हणता सांगते म्हणशी का? ऐका, माकड बसलेलं, पाऊस सुरू झाला, ते भिजलं वल्ल झालं. मग त्याच झाडाच्या एका फांदीले एक घरट, त्यात चिमणी बसलेली सुगरण. ते चिमणी मस्त तिले पाऊस लागत नव्हता. ते त्या माकडाशी बोलले, माकडा ओ माकडा. माकड म्हणे काय पावसात भिजून राहिला? म्हणे हो. उन्हाळाभर फिरला घर नाही बांधलं घर, उन्हाळाभर हे गाव ते गाव एक तारीख खाली नाही. ते सुगरण म्हणे त्या माकडाने. माकड म्हणे दीदी मी तुला भाड्यानं खोली मागतो काय? मरून कोण राहिलं? तुला काय करा लागते? असं म्हटल्यावर ते चिमणी त्या माकडाले म्हणे मर. मर म्हटल्यावर माकडाले राग आला. राग आला. तुम्ही एक ऐका बहिणी हो, लक्ष देऊन ऐका, मी भाऊ म्हणून बोलतो. रागानं माकड नुकसान करत. <laughs>
त्या माकडाले राग आला आणि माकडानं त्या चिमणीचं घर मोडून टाकलं. तुम्ही पहा कधी काही काही माकडाला राग आला की टीव्ही फोडतात, कपाट मोडतात, खुर्च्या तो राग आहे तो. चिमणीचं घर मोडून टाकलं. मोडून का मुडलं तिचं घर तुम्ही सांगा का मुडलं? कारण तिनं उपदेश कोणाले केला? बरोबर बोलल्या. समजलं? समजलं? घर का मुडलं? कारण तिनं कोणाले उपदेश केला? माकडाले. तुम्ही लक्षात घ्या, मी सांगतो ते लक्षात घ्या. चिमणीनं माकडाले बाबा चुकलं का काही? तू म्हणसान माकड पेते पिऊ द्या. चॅनल पुढे बोलतो खोट नाही. सगळे बाबा लोक म्हणतात दारू सोळा, दारू सोळा, दारू सोळा. मी अजून नाही म्हणेन आणि मी म्हणतही नाही बाबा. मी लय अलग बोलतो. मी म्हणतो त्याच्याजवळ जर पैसे कमी असले तर तुमच्या मजुरीतले द्या. पाजा त्याने पाणी देऊ नये. पाणी कोरी घे म्हणा, कोरी. खोट नाही बोलत. तू म्हणसान यांना फायदा आहे, फायदाच आहे. खोट नाही, खरंच फायदाच होत. तुम्ही करून पाहू पाय. कोरी पाहिजे. काय फायदा होते? यानं लवकर मरते. तू म्हणसान मग मेला बोलू ना. मूर्खाच्या नावाचं कुकू लावल्यापेक्षा या देवाच्या नावाचं काळं लावणं पुरलं. बुक्का लावा विठोबाचा. माकडाच्या नावाचं त्याच्या देखत पुसा त्याने म्हणा घे रे मेला रे घे. हा पुसून टाक. आणि देवाच्या नावाचा आम्ही पान देवाच्या नावाचं लावून फिरतो. काहीच कमी नाही. त्याच्या नावाचं मंगळसूत्र घालतो. गरीबाचे लेकराव, आमदार असो, खासदार असो, कोणी असो. खोट नाही बोलत. पांडुरंगाच्या नावाचा बुक्का लावा. माकडाईच्या नावाच्या कुंकाने शोभा वाढत नाही. त्याच्यामुळे तुमची किंमत कमी होती हे त्या माकडाले समजत नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. माकडाले सांगू नाही हे मी नाही बोललो. क्रोधी अविश्वासी काय ते करावी मोलाची माकडी नाचता ती पुढे संसाराच्या. माकडीच्या नादी लागू नये, सांगू नये. देवाचं भजन करा. कलियुगी उद्धार हरीच्या नावे. म्हणून संतांनी तुम्हा आपल्याला नेहमी नेहमी आग्रह केला. देवाचं नाव घ्या, देवाचं नाव घ्या, भजन करा. आपल्या पदरामध्ये देव नामस्मरणाची गठडी असली पाहिजे सोबत. वेळोवेळा नामच आहे. तुम्ही पाहा जसा भुंगा फुलाभोवती फिरते तसे साधू नामाभोवतीच फिरते. नामाभोवती नाम.
तुमच्याकडे आग्रह कसा करतात सगळे जेवण आले बसले काय म्हणतात तुमच्याकडे घे ना घे पाहिलं होतं कधी घे नाही घ्या 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 बाबांनी प्रमाण दिलं घ्या रे घ्या रे मुखी नाम देवाचं भजन करा नामाविषयी संत खूप खूप बोलले आपल्याला उपदेशही तोच केला हिताचा आहे संत कधी अनहित हित ते करावे देवाचे संत अनहिताचं बोलत आणि अनहिताचं बोलते तो साधूच नाही कधी असा एखादा अभंग ऐकला का बाबा तुम्ही काकड्यात सकाळी उठोनी शेताचे रस्ते धरा शेजारी लोकांचे तुम्ही बांध कोरा साधू असं नाहीच म्हणत साधू चुकीचं बोलत नाही नाही देवाचं भजन करा अनहिताचं हिताचं आग्रह केला हरी हरी तुम्ही आदर अर्थ निरुक्ती आदर करण असला की एक शब्द दोन वेळा वापरता तुमच्या घरी कोणी आलं काय म्हणता तुम्ही या बसा नाही या या बसा बसा आदर देवाच्या ना म्हणजे देवाविषयी आदर आहे म्हणून संत एक शब्द दोन वेळा घाई असली तरी एक शब्द दोन वेळा वापरतात घाई अभ्यासार्थ निरुक्ती एक शब्द दोन वेळा शिक्षक विद्यार्थ्याला शिकवतात भरपूर कारण आहे प्रथम यथार्थ बैऱ्या माणसाशी बोलणार एकदार बोलून जमते काय आपण म्हणा बाबा बराय तुमचे चारा खाते काय का तू बैरा आहे तू म्हणाला मग संतांनी असे वेळोवेळा वेळोवेळा अभंग लिहिले आपण बैरे आहो काय आपण बैऱ्याचे बाप आहो जर बैरे नसतो किती सांगू तरी नाही कती बटकीचे पुढे सिंधळीचे रडतील काय माय गेली होती भूतापाशी हरी नाही मुखाशी हे जरी नाही काल तरी दुसरा शिराणी नवनीता नपुषे कोणी खेळविले व्यभिचारिणी दैन्यवाणी पतिव्रता ऐका कलीचे महिमान
दुधावाल्याले पुरो गावभर फिरायला लागते दूध. आता भाऊ वाढले म्हणा दही विकणाऱ्याले गावात दही घ्या दही. कधी दारूवाला पाहिला देशी देशी. साधूचे शब्द बोजी खरेच आहे. मध्यपानाची शिराणी नवनीता नपुषे कोणी खेळविल्या व्यभिचारिणी आणि दैन्यवाणी पतिव्रता. आपलं आयुष्य वाळून टाकलं साधूचे शब्द. खूप राग येते कधी कधी. आम्ही आज आमच्या गावात गाथा पारायण चालू आहे. आज आम्हाला पारायण संध्याकाळचं सोडावं लागलं तुमच्या कीर्तनासाठी. नाही आम्ही सगळे कीर्तन रद्द केले 13 तारखेला. पण हे घेल होतं नंदू भाऊ ना. आणि नंदू भाऊ म्हणजे कीर्तनकाराचा बंधू भाऊ आहे. मग अशी आम्ही सांगितलं आमचे इथले या गावचे आमचे कार्यकर्ते मंडळी म्हणा महाराज आमच्या गावात नंदू भाऊचं साऊंड असते. म्हटलं त्या साऊंडले सगळ्या बुवा लोकांचं काय म्हणतात त्याने म्हणजे ते पत्र भेटेल आहे. आणि सगळे म्हणजे सगळे साऊंडवाले ज्या बाबाले दबतात इंदुरीकर बाबा ते बाबा त्या बाबावर खुश आहे. म्हणून म्हणजे आणि खरं म्हणजे असं नाही की बा कारण इंदुरीकर बाबा खोट्याले खोटं म्हणणार आहे आणि खऱ्याले खरं ते चांगलं म्हणतात म्हणजे खरंच चांगलं आहे. आणि हे कोणाचंही चांगलं असते ते लावणं जमलं पाहिजे. काही काही जे कीर्तन सुरू झाले कुं 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 विठ्ठल विठ्ठल अनहिताचं नाही देवाचं भजन करा पण नाही करत. मी बोलून गेलो की दुधावालेले दह्यावालेले तुपावालेले ह्या बाया त्याची नक्कल करतात. तूप जर विकेले आल्या ना हातीच घेतील वासच घेतील बरोबर नाही. सुपर मी ना कोरोनात दही दूध विकून पाहिलं माझं म्हशी होते. अरे जो दूध पावडर कालोय त्याच्याजवळचं दूध घेत घ्या. आणि प्युअर दूध नाही तुमच्यापेक्षा हे लय चांगले आहे. खोटं नाही बोलत बाईची फार कमी. दारूवाले कधीच भाव नाहीत करत इतक्याची दे तितक्याची. आहा लगेच नोट. त्याला माहित आहेत भाव. तुम्ही तर भाव करू करू दुसऱ्याचा भाव कमी करता. जाऊ द्या ऐका देवाचं भजन करा. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा. पुण्याची गणना पूर्ण करी नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तया जवळी लक्ष्मीचा वल्लभ लक्ष्मी सहित नारायण त्याच्या घरी राहते त्याच्या पुण्याची गणना होत नाही. आणखी काय आहे नामाचा महिमा चारही मुक्त्या त्याच्या घरी दुसरं नारायण.